नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून आवाज उठवण्याचा इशारा त्यांनी दिला. वडगाव मावळीतील मावळ फेस्टिवल या कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकार परिषद घेऊन केएस न्यूज चॅनेलशी बोलताना त्यांनी सांगितले, कर्जमाफीचा जी आर पहिल्या सरसगट कर्जमाफी कोटेत दिसत नाही. या संदर्भात जी आर निघाला, तो जी आर पाहिल्यानंतर सरसकट कर्जमाफी कुठेच दिसत नाही. 2 लाखाची कर्जमाफी करून त्या ठिकाणी शेतकरी काही कर्जमुक्त होत नाही, चिंतामुक्त होत नाही. 25,000 रुपये हेक्टरी जे देण्याचं कबूल केलं होतं, मागणी केली होती, आज देण्याचे अधिकार आल्यानंतर 25,000 रुपयेसुद्धा कुठेही उल्लेख नाही. कारण सप्टेंबरपर्यंतच्या कर्जाला फक्त माफी आहे, त्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये अवकाळीने त्या ठिकाणी शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त झालं, त्या शेतकऱ्याला दिलासा कुठेच या ठिकाणी दिला गेला नाही. आणि दुसरं, या कर्जमाफीचे पैसे मार्च एप्रिलला मिळणार, तर तोपर्यंत शेतकऱ्यांनी काय आत्महत्या करायच्या, मरायचं का, अशा प्रकारचं माझा प्रश्न आहे. आणि त्यामुळं चिंतामुक्त होण्यापेक्षा चिंतायुक्त शेतकरी होतोय की काय, अशा प्रकारची भीती या फसव्या कर्जमाफीमुळे त्या ठिकाणी वाटते. कर्जमाफी जी केली त्यामध्ये 2 लाखाची मर्यादा आहे. 2 लाख, 5,000, 10,000 यावरचे जे कर्जदार आहेत त्यांच्याविषयी कुठल्याही प्रकारचा कर्जमाफीचा उल्लेख किंवा कर्जमाफी या सरकारनं दिलेली नाही. जे रेग्युलर परतफेड करतात त्याविषयी कुठल्याही प्रकारची कर्जमाफी, त्यांना कुठल्याही प्रकारचा दिलासा या ठिकाणी दिला नाही, किंवा त्यांना काही मदत देण्याचं जे जाहीर केलं होतं ते करू बघू करून हा विषय पण त्या ठिकाणी टोलवत आहे. जे पुनर्गठन आहे, ज्याचं दीर्घकालीन मध्यम मुदत कर्जामध्ये रूपांतरित केलं आहे, त्यांचा कुठेही कर्जमाफीमध्ये त्या ठिकाणी उल्लेख नाही. आणि सरसकट शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं काम या सरकारच्या निर्णयाच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि आपण बघाल की सरकार ज्या दिवशी स्थापन झाले त्या दिवसापासून असा एकही दिवस नाही की विविध विषयांवर त्यांच्यामध्ये विसंवाद झाला नाही. आपण बघाल सावरकरांच्या बाबतीत उद्धवजी ठाकरे यांची पहिली भूमिका होती, मणिशंकर अय्यरची भूमिका आल्यानंतर जोडे मारा सांगणारेच उद्धवजी सावरकरांच्या भूमिकेवर गप्प बसले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ज्या आदरणीय बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणून उपाधी जनतेने दिली, सत्तेसाठी ती हिंदुत्वाची भूमिका पण गाशा गुंडाळून ठेवला. मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी मराठी भाषा हा शिवसेनेचा आत्मा होता. परंतु तुम्हाला एक किस्सा सांगतो, आमच्या सभागृहामध्ये विलास पोतनीस शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांनी मराठी भाषा सक्तीने करावी म्हणून लक्षवेधी आणली 1 ते 10 पर्यंत. आणि बाळासाहेब थोरात मंत्र्यांनी उत्तर दिलं, शिक्षण मंत्र्यांनी, अशा प्रकारे करता येणार नाही राज्य सरकारनं. आणि मग त्याच्यावर आक्रमकपणे येऊन मी विचारलं की बाबा, जय शिवसेना वाढली मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी, म्हणजे कुठे आहे तुम्ही मुख्यमंत्री या राज्याचे, तुमच्या पक्षाचे, आणि तुमच्या सरकारमधला मंत्री सांगतोय करता येत नाही. आणि मग एकाच सभागृहातमध्ये ते रामदास कदम रावते उठले, ते बाळासाहेब थोरांची वाद घालायला लागले, या सभागृहातच त्यांचाच मंत्री सांगतोय मला करता येत नाही, ते बोलतात करा म्हणून. एकाच सभागृहात एकाच सरकारमधल्या एका विषयावर 2 भूमिका, असं प्रत्येक गोष्टीत त्या ठिकाणी होतंय. आणि त्याच्यामुळं फार काळ अशा प्रकारचा विसंवाद एकत्रितपणे सरकार चालवणं त्या ठिकाणी अडचणीचं होणार आहे. आणि आता आजच बघा की मोठं स्वप्न शेतकऱ्यांना दाखवलं, आज त्याच शेतकऱ्यांचा संताप सगळीकडून दिसतोय.